नमस्कार मुलांनो, एम के एस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सध्या आपण ग्रामरमधील काळ हा धडा किंवा काळ हा प्रकार शिकत आहोत। यामध्ये आपण साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आणि साधा भविष्यकाळ म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स हे तीन काळ या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, त्यालाच म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। कंटिन्युअस म्हणजे चालू, म्हणजे जी गोष्ट चालू आहे, संपलेली नाही आहे, इट्स गोईंग ऑन, ओके, इट्स नॉट येट फिनिश्ड। आणि अपूर्ण म्हणजे इनकम्प्लीट, ओके। आयदर यू कॅन से दिस ॲज दिस टेन्स ॲज अ चालू ऑर अपूर्ण। अपूर्ण मीन्स इनकम्प्लीट अँड चालू मीन्स कंटिन्युअस, ओके। तर आता हा काळ कसा ओळखायचा, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या पाहूया। आता ही जी व्याख्या आहे ती पुस्तकातली व्याख्या नाही आहे, मी तुम्हाला एक सिंपल अंडरस्टँडिंग असावं म्हणून एक साधी सरळ व्याख्या तुम्हाला देत आहे की एखादी क्रिया वर्तमान काळात चालू आहे, संपलेली नाही, हे दर्शवण्यासाठी चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ वापरतात। म्हणजे काय, क्रिया क्रिया म्हणजे ॲक्शन, तुम्हाला आता माहितीच आहे, ओके। वर्तमान काळात चालू आहे मीन्स ॲक्शन विच इज कंटिन्यू इन प्रेझेंट टेन्स, ओके, अँड इट्स नॉट येट फिनिश, संपलेली नाही आहे, मीन्स इट्स गोईंग ऑन, ओके, हे दर्शवण्यासाठी चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ वापरतात। टू इंडिकेट सच ॲक्शन विच इज कंटिन्यू ऑर विच इज नॉट येट फिनिश्ड वी हॅव टू यूज चालू ऑर अपूर्ण वर्तमान काळ। आता यामध्ये मी सेम उदाहरणं घेतलेली आहेत आणि यामध्ये मी काही सर्वनामं ॲड केलेली आहेत। आय हॅव ॲडेड 2-3 मोर प्रोनाउन्स, ओके, दॅट आय डिडंट टेक इन द प्रिवियस व्हिडिओ, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड ईच अँड एव्हरी प्रोनाउन हाऊ टू यूज इन डिफरंट टेन्सेस। तर आता पहिल्यांदा सपोज मी म्हणजे काय, आय। तर आय हे जे प्रोनाउन आहे म्हणजे मी, ते जर तुम्हाला सिंग्युलर, आता आय हे सिंग्युलरच आहे म्हणजे एका माणसासाठी, एका व्यक्तीसाठी, स्वतःसाठी आपण वापरतो, ओके, तर त्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया तुम्ही अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ कसा दाखवणार, तर मी अभ्यास करत आहे, ओके। आता यामध्ये जेव्हा आपण साधा वर्तमान काळ वापरतो तेव्हा आपण कसं करतो, मी अभ्यास करतो, पण जेव्हा तो चालू वर्तमान काळ असतो तेव्हा मी अभ्यास करत आहे। करत आहे मीन्स द ॲक्शन इज नॉट कम्प्लिटेड, करत आहे, इट्स गोईंग ऑन, ओके, अँड दॅट्स वाय करत आहे इज शोईंग ऑर इंडिकेटिंग द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ऑर अपूर्ण वर्तमान काळ। आता मी हे जे प्रोनाऊन आहे त्याचं अनेक वचन म्हणजे प्ल्युरल काय येणार, आम्ही किंवा आपण, अशी दोन प्रोनाऊन तुम्ही वाप, तर लक्षात घ्या मी हे प्रोनाऊन सिंग्युलर आहे आणि त्याचं प्ल्युरल आहे आम्ही किंवा आपण, मग त्याचा सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा येणार, आम्ही अभ्यास करत आहोत, ओके, इथे करत आहे इथे करत आहोत, आपण अभ्यास करत आहोत, इथे दोन्ही ठिकाणी सेम चेंज दिसतो आहे आम्ही आणि आपणमध्ये, इथे फक्त करत आहे इथे करत आहोत, कारण ते प्ल्युरल आहे, ओके। वन मोर थिंग इन दिस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज दॅट द आहे इज देअर, म्हणजे मी अभ्यास करतो, ओके, करतो म्हणजे हे साधा वर्तमान काळ झाला, पण आहे जेव्हा येतं, ओके, आहे हे वर्ब जेव्हा येतं, क्रियापद येतं, तेव्हा समजायचं की तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, ओके, आहे, आहेस, आहे, आहेत, असं जेव्हा येतं, ओके, म्हणजे मेन तुमच्या वर्ब बरोबर करणे ह्या क्रियाबरोबर जेव्हा अजून एक वर्ब येतं त्याला, याला संयुक्त क्रियापद म्हणतात, म्हणजे दोन, जसं तुमचं हेल्पिंग वर्ब असतं ह्यामध्ये, आपल्या इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब असतं, म्हणजे आता हेच वाक्य इंग्लिशमध्ये आपण केलं तर कसं करतो, आय ॲम स्टडी, तर त्याच्यामध्ये काय येतं, ॲम येतं, इट्स अ हेल्पिंग वर्ब, अँड स्टडी इट्स अ मेन वर्ब, सो ॲम स्टडी, तसं इथे करत आहे, ओके, तर करत आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओळखणं अतिशय सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला असं क्रियापद जोडून येतं आहे, करत आहे,
ओके जसं इंग्लिशमध्ये इज स्टडिंग येतं आहे तसं इथे करत आहेत, तर हे ओळखणं सोपं आहे. आता दुसरं सर्वनाम आहे तू. तू अभ्यास करत आहेस, तू अभ्यास करत आहे येणार नाही, तू अभ्यास करत आहेस. आता ह्याचं प्लुरल काय येणार, तुम्ही अभ्यास करत आहात. ओके तुम्ही अभ्यास करत आहात, दिस इज द प्लुरल फॉर्म. आता करत आहेस, करत आहात, इथे पण करत आहात आहे आणि इथे सुद्धा करत आहात आलेला आहे. आता बाकीची सर्वनामं कशी वापरायची, तो, ती, हा, ही, ही सुद्धा सर्वनाम आहेत. हा आणि ही हे सुद्धा सर्वनाम आहे. जनरली एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या जवळ असते, ओके वेन द पर्सन इज नियर टू यू, यू यूज हा ऑर ही. इफ द गर्ल इज देअर देन यू आर यूजिंग ही. सपोज समवन इज सिटिंग ऑर समवन यू आर रेफरिंग समवन हु इज नियर टू यू, दॅट टाईम वी यूज हा ऑर ही. ओके तर जसं धिस आणि दॅट वापरतात तशा प्रकारामध्ये मराठीमध्ये हा आणि ही असं वापरलं जातं. आता हा, आता तो आणि ती तुम्हाला माहितीच आहे. तो म्हणजे काय, तर जेव्हा सिंग्युलर नाऊन असेल आणि मस्क्युलाईन जेंडर असेल तेव्हा आपण तो वापरतो, तो अभ्यास करत आहे. पण जेव्हा प्लुरल प्लुरल असतं फॉर्म आणि जेव्हा मस्क्युलाईन जेंडर असतं, म्हणजे मोर दॅन वन बॉय इज देअर ऑर मोर दॅन वन मॅन इज देअर, मीन्स टू मेन आर देअर, दॅट टाईम वी यूज ते, म्हणजेच दे. ते अभ्यास करत आहे, दे आर स्टडिंग. तो अभ्यास करत आहे म्हणजे ही इज स्टडिंग, येतं लक्षात. आता ती अभ्यास करत आहे, वेन देर इज अ सिंग्युलर फेमिनाईन जेंडर दॅट टाईम वी यूज ती, म्हणजे फॉर गर्ल ऑर वुमन वी यूज ती. ती अभ्यास करत आहे. नाव इफ द फेमिनाईन जेंडर इज देअर अँड प्लुरल इज देअर, म्हणजे मोर दॅन वन गर्ल ऑर मोर दॅन वन वुमन, देन दॅट टाईम त्या अभ्यास करत आहे. आता हा, हा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एखादी व्यक्ती तुमच्या जवळ बसलेली असेल किंवा यू आर रेफरिंग द पर्सन विच इज नियर टू यू, दॅट टाईम वी यूज हा. हा अभ्यास करत आहे. अगेन हा इज यूज लाईक अ तो, ओके मीन्स सिंग्युलर अँड मस्क्युलाईन जेंडर, आणि ही इज फॉर सिंग्युलर अँड फेमिनाईन जेंडर. हा अभ्यास करत आहे, त्याचं प्लुरल येणार हे अभ्यास करत आहे, जस्ट लाईक ते. हा, हे, तो, ते. ही, दिस इज अ प्लुरल अ सिंग्युलर फेमिनाईन जेंडर, त्याचं प्लुरल येणार हा अभ्यास करत आहेत, म्हणजे मोर दॅन वन गर्ल इज देअर ऑर मोर दॅन वन लेडी इज देअर, दॅट टाईम ह्या असं प्रोनाऊन येतं. तर अशा प्रकारे वाक्य चेंज होतात. आता इथे तुम्ही सगळीकडे लक्ष द्या, इथे जस्ट लाईक हेल्पिंग अँड मेन वर्ब, इथे करत आहे, करत आहेत, करत आहेत, करत आहे असं जोड क्रियापद येतं. समजते का, दोन क्रियापदं आहेत. हाये हे आहे हे सुद्धा क्रियापद आहे, करत हे सुद्धा, म्हणजे तुम्हाला जेव्हा क्रियापद विचारलं जातं तेव्हा करत आहे असं एकत्र क्रियापद तुम्हाला सांगावं लागतं. म्हणजेच आहे हा हे क्रियापद आलं की समजायचं की इट इज अ कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर असा हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सोपा आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण त्याचं कम्पॅरिझन इंग्लिशमध्ये आपण कसं करतो ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. आता मी म्हणजे आय ॲम स्टडिंग, म्हणजे इथे बघा, दिस इज अ हेल्पिंग वर्ब अँड वर्ब प्लस आय एन जी. आता ही, शी, इट असेल तर हेल्पिंग वर्ब येतं आणि वर्ब प्लस आय एन जी. हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. जसं करत आहे तर तसंच तिथे वर्ब प्लस इज प्लस वर्ब आणि आय एन जी असा फॉर्म चेंज होतो. आणि वी दे असेल तर आर आणि वर्ब प्लस आय एन जी. तर यू कॅन कम्पेअर युअर इंग्लिश टेन्स, मीन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स विथ चालू वर्तमानकाळ किंवा अपूर्ण वर्तमानकाळ, देन यू विल फाइंड इट व्हेरी इझी टू अंडरस्टँड. तर तुम्हाला हा चालू आणि अपूर्ण वर्तमानकाळ समजला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या MKS गुरुकुलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.